नमस्कार मित्रांनो, आपण कृषी विभागातील कृषी अधिकारी इथे सिरकोट मध्ये सिरकोट डीटीसी मध्ये या कापसात कापूस ग्रेडिंगच्या प्रशिक्षणाकरता आलेले आहे। तर या प्रशिक्षणाला मी आपण थोडक्यात पार्श्वभूमी सांगू इच्छितो। हंगाम 2019-20 मध्ये कापसाचे जे टेक्सटाईल कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे जे कापसाचे दर ठरवले जातात, तर यावर्षी 2005 प्रति क्विंटल राऊंड टेबल कापसासाठी 5550 रुपये प्रति क्विंटल कापसा दर ठरलेले आहेत। आणि बाजारात जर कापसाचे दर पाहिले तर बाजारात साधारणतः 4000 ते 41 रुपये आणि थोड्या कमी प्रतीच्या कापसाला 3000 पर्यंत आहे पण आहे। तर ह्या एवढ्या मोठ्या 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटल तफावतीमुळे कापसाची खरेदी ही शासनालाच करावी लागणार आहे। आणि शासनाच्या ज्या दोन एजन्सी आहेत, एक कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोस मार्केटिंग फेडरेशन, या दोन्ही एजन्सीजकडे जो कापूस खरेदी करण्याकरता जी यंत्रणा पाहिजे आहे, तर ती यंत्रणा जी पाहिजे तेवढी उपलब्ध नाही आहे। आणि आपल्याला माहितच आहे की मागील 2 महिन्यापासून मार्च महिन्यापासून साधारणतः कापूस खरेदी बंदच असल्यामुळे आणि 1 महिन्यानंतर खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे या कापूस शेतकऱ्याकडे पडू नये। महाराष्ट्राचं जर पाहिलं तर साधारणतः 2 लाख कापूस उत्पादकाकडे साधारणतः 100 लाख क्विंटल कापूस आपल्याकडे सध्या महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहे। आणि एवढ्या मोठ्या कापसाची खरेदी जी करायची आहे ती साधारणतः 30 ते 40 दिवसात कापूस खरेदी करायची आहे। आणि सध्या ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जे कापसाचं कापसाच्या खरेदी करता जे काही शासनाने एक निकष ठरवलेले आहे, तर त्यामध्ये साधारणतः रोज 20 गाड्या घ्यायला पाहिजे, 20-25 गाड्या, आणि ते सोशल डिस्टन्सिंग इत्यादी कारणामुळे तर त्या निर्बंध लागलेले आहेत। तर या वेगाने जर पाहिलं तर साधारणतः 4-5 महिने कापूस खरेदी करता जेवढा कापूस शिल्लक आहे त्याकरता लागतील। तर मग त्याकरिता काय करावं उपाययोजना म्हणून कृषी विभागातील जे आपले अधिकारी आहेत, कृषी पदवीधर त्या अधिकाऱ्यांना या सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे सिरकोट डीटीसी नागपूर या ठिकाणी ग्रेडरचे ट्रेनिंग देऊन आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपणास केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून ग्रेडर म्हणून नेमणूक करून केंद्राची संख्या वाढवली जाईल। आणि केंद्राची संख्या वाढवली गेल्यामुळे आपोआपच कापसाची खरेदीचा वेग वाढेल आणि ह्या वेग वाढल्यामुळे कापसाचं वजनमाप लवकरात लवकर होऊन शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल। कारण जर सध्याचे जर कापसाची जर आपण पाहिली तर साधारणतः 100 लाख क्विंटल कापसाची जे व्हॅल्यू आहे ती 5000 कोटी रुपये होते। आणि कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या जे कॉटन कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या दोन्ही ज्या संस्था आहे या दोन्ही संस्था कापूस खरेदी करणारच आहे, परंतु महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोस मार्केटिंग फेडरेशन तर्फे आपणास या ट्रेनिंग करता कापूस खरेदीच्या करण्याकरता आपल्या सहकार्य करावे लागणार आहे। खरं तर म्हणजे जर आपण जर पाहिलं आहे तर कापसाची जे ग्रेडिंग आहे हे फार महत्वाचं काम आहे। कापसाचं ग्रेडिंग हे फार महत्वाचं काम असल्यामुळे याचं ट्रेनिंग जे आहे याच्याकरता एक वैशिष्ट्यपूर्ण सर्व लॅबोरेटरी वैशिष्ट्यपूर्ण साधारण तिथे जो इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर जे आशिया खंडामध्ये जी प्रख्यात जी संस्था आहे सिरकोट डीटीसी नागपूर या संस्थेमध्ये पूर्ण सर्व सोयीसुविधा आहे। आणि या सोयीसुविधा आणि इथले जे या खरोखर म्हणजे या संस्थेचे संचालक जे डॉक्टर पी जी पाटील आणि या जिलिंग सेंटरचे जे प्रमुख आहेत डॉक्टर एस के शुक्ला या दोन्हीही सायंटिस्टनी या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये हे ट्रेनिंग घेऊन महाराष्ट्र शासनात शेतकऱ्यांस मदत करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याकरता खरोखर त्यांचं एक अभिनंदन मानावं तेवढं कमी आहे। कारण काय की अशा या परिस्थितीमध्ये आपण पण बऱ्याच अनेक जिल्ह्यामधून या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थिती इथं आलेले आहे आणि आपलं पण याकरता खरोखर म्हणजे एक जी एवढी मोठी रिस्क घेऊन इथं आले तर आपलं सुद्धा एक अभिनंदन करायला पाहिजे। कापसाची जी खरेदी आहे ही कापसाची खरेदी करायची म्हणजे त्यापूर्वी त्याकरता एक पद्धत ठरवून दिलेली आहे। प्रथम
काय आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना त्या त्यांच्याकडे असलेल्या कापसाची विक्री करायच्या कापसाची नोंदणी करावी लागते. नोंदणी करण्याकरता त्यांच्याकडे असलेला त्यांनी जो पीक पेरा केलेला आहे 7-12 वर तो त्याची प्रत, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुक, त्यांचा मोबाईल नंबर, या सर्व बाबीची पूर्तता त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेव्हा त्यांना नोंद करायचे त्याकरता हे सर्व द्यावं लागते. त्यांचा टेलिफोन नंबर, या सर्व बाबी द्यावं लागतं. आणि त्यानंतर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना एक त्यांचा एक टोकन नंबर, म्हणजे त्यादिवशी तुमचा किती नंबरची नोंदणी आहे ही नोंदणीचा नंबर त्यांना पाठवला जाते. आणि जसं जसं कापसाची खरेदी होत जाईल अनुक्रमागे त्या टोकन नंबरच्या प्रमाणे, जेव्हा त्याचा नंबर कापूस खरेदी करता येईल त्याच्या साधारणतः 2 दिवसा अगोदर त्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्या शेतकऱ्याला त्याबद्दलची माहिती द्यावा लागते आणि देत आहे. आणि याप्रमाणे त्यानंतर त्याला, कारण शेतकऱ्याला त्याच्या घरचा कापूस जो आहे तो ट्रॉलीमध्ये ट्रकमध्ये ट्रॉलीमध्ये भरणे, त्यानंतर केंद्रावर आणणे, या सर्व गोष्टीची पूर्तता करून त्याला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याच्या ज्या दिवशी त्याचा नंबर असेल त्या दिवशी त्याला यावं लागते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्यानंतर त्या दिवशी त्या केंद्रावर ज्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी CCIमध्ये किंवा कॉटन कॉर्पोरेशन किंवा महाराष्ट्र कॉटन फेडरेशन या संस्थाचे जे जिनिंग फॅक्टरी असेल त्या जिनिंग फॅक्टरीमध्ये त्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून त्या शेतकऱ्याचा कापसाचं वाहन त्या ठिकाणी पाठवले जाते. कापसाचं वाहन तिथे आल्यानंतर पुढची जी जबाबदारी जी महत्वाची आहे ती खरोखर ही याची जबाबदारी तुम्हाला करायची आहे, ज्याकरता तुम्ही इथं ट्रेनिंग करता आलेले आहे. तर हे ग्रेडिंग करायचं म्हणजे फार एक तांत्रिक बाब आहे. आणि ग्रेडिंग करायचं म्हणजे काय आहे की दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टेक्सटाईल जी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल द्वारे दरवर्षी कापसाचे जे मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत दर हे काढले जातात. आणि किमान आधारभूत दराचं जर आपल्याला पहिल्यांदा एक कापूस खरेदी करण्यापूर्वी किंवा ग्रेडिंग करण्यापूर्वी याची पहिल्यांदा आपल्याला हे माहिती घ्यावी लागेल. मला वाटतं यामध्ये आपल्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला एक काही बुकलेट देण्यात येईल, त्या बुकलेटमध्ये निश्चितच याबद्दल ज्या काही आपल्या सूचना आहेत त्या सूचना त्यामध्ये आपल्याला देण्यात येतील. आणि त्या सूचना याची प्रत पण आपल्याला देण्यात येईल. याच्यामध्ये ज्या कापसाचे दर जे ठरलेले असतात त्यामध्ये व्हेरायटी वाईज त्यामध्ये मिडियम स्टेपल, मिडियम लॉंग स्टेपल, लॉंग स्टेपल ह्या साधारणतः ह्या स्टेपलनी आहे कापसाच्या ज्या जाती आहेत या जातीप्रमाणे कापसाचे दर ठरलेले आहेत. जसे महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण जे कापूस खरेदी सध्या जी सुरू आहे तर जी बनी ब्रह्मा जी आहे त्याचा दर 5550 रुपये प्रति क्विंटल आहे. आणि त्यामध्ये जे दराचं जे सूचना दिलेल्या आहे त्यामध्ये त्यांनी एक त्याच्यामध्ये एक स्पेसिफिकेशन दिलं आहे, पॅरामीटर्स दिलेले आहे. त्या पॅरामीटर्समध्ये काय दिले आहे, स्टेपल लेन म्हणजे कापसाच्या धाग्याची लांबी आणि मायक्रोनियर ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याचे दर दिलेले आहे. आणि त्यानंतर त्या कापसाच्या खरेदी करताना पहिल्यांदा कसं आहे की स्टेपल काढावं लागेल तुम्हाला. पहिल्यांदा कुठला कापूस खरेदी करताना स्टेपल काढायचं म्हणजे हे जे आहे हे कापसाचे जे तंतूची लांबी जे म्हणतात हे कापसाचं स्टेपल हे झालं कापसाचं स्टेपल. त्यानंतर मायक्रोनी म्हणजे काय, मायक्रो म्हणजे यांना तलमता काय, जसं आपलं याची आपल्याला कसं फील कसा होतो, जसं रेशमी असतो आणि त्यानंतर आपल्याला जीन पण असतो, असे आपल्याला एक रफ फील होतो, एक सॉफ्ट फील होतो, याप्रमाणे याला म्हणतात मायक्रोनी व्हॅल्यू. त्यानंतर पुन्हा स्ट्रेंथ पण याच्यामध्ये असते, याच्यामध्ये ताकद किती आहे,
ह्या तीन चार गोष्टी महत्वाने महत्वाच्या पाळल्या जातात. आणि कापसामध्ये काही पालापाचोळा, काही कवडी किंवा बाकीच्या काही फॉरेन मटेरियल किंवा कॉन्टॅमिनेशन आहे का, ह्या सर्व गोष्टी त्या ग्रेडिंग करण्याकरता पाळल्या जातात. त्यानंतर ह्या कापसाच्या ग्रेडिंग करताना महत्वाचं म्हणजे जसं तुम्हाला स्टेपल लेंथ आहे, मायक्रोलेअर आहे, स्ट्रेंथ आहे, त्याचप्रमाणे त्या कापसामध्ये जे बरेचसे काही काही व्यापारी वृत्तीचे काही जे असतात तर त्यामध्ये पाणी टाकून आणतात, त्याच्यामुळे त्याचं त्याचं मॉइश्चर जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण काय, कापूस खरेदी करताना तुम्हाला साधारणतः 8% मॉइश्चर स्टँडर्ड आहे. 8% मॉइश्चरच्या वर आणि 12% याची मर्यादा दिलेली आहे. 8% वर मॉइश्चर असेल, समजा 10% मॉइश्चर असेल तर 2% जे आहे तुम्हाला कापसाचे जो दर येतो त्या प्रति किलो प्रमाणे त्याचं डिडक्शन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला त्यामध्ये जर त्या मायक्रोलेअर कमी वाटत असेल तर त्या मायक्रोलेअरची सुद्धा कपात दिलेली आहे. जर मॉइश्चर कमी असेल 8%च्या वर तर त्यात तुम्हाला इन्सेंटिव्ह देण्याचा सुद्धा इन्सेंटिव्ह पण जसं कपात आहे तसंच त्यांना इन्सेंटिव्ह पण देण्याचे याच्यामध्ये एक प्रयोजन आहे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या सूचनामध्ये दिलेल्या आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या कापूस खरेदी करताना अत्यंत हे जोखमीचं काम आहे. कारण कापूस खरेदी झाली म्हणजे तुमचं जबाबदारी संपली असं नाही आहे. आता तुमची काय जबाबदारी आहे याच्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या एक लेक्चरमध्ये आपणाला सर्व माहिती सांगणार आहोत. परंतु याच्यामध्ये जे आहे महत्वाचं म्हणजे एक आपल्याला जे आहे की महाराष्ट्र कॉटन फेडरेशन आणि जे MSP महाराष्ट्र कॉटन फेडरेशनने जे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे MSP ठरवलेली आहे ती कॉटन कॉर्पोरेशन हे त्याचे चीफ एजंट आहे. आणि चीफ एजंट हे कॉटन कॉर्पोरेशन आहे. आणि त्या चीफ एजंट कॉटन कॉर्पोरेशन असताना महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉटन ग्रोअर्स मार्केटिंग फेडरेशन यांना हे त्यांचं सब एजन्सी दिलेली आहे. म्हणजे जे काही नॉर्म ठरलेले आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा कॉटन कॉर्पोरेशनचे त्या नॉर्म्सनुसार कापूस खरेदी प्रक्रिया आणि प्रक्रिया केल्यानंतर त्या गाठीची साठवणुकीपर्यंतची जबाबदारी पूर्ण त्यामध्ये ठरलेलं आहे. त्याकरता काय आहे की जी जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे नुसतं लेखी ते लखी स्वरूपात त्यांना दिलेली आहे. त्याकरता करारनामा केलेला आहे, जिनिंग प्रेशिंग करारनामा सुद्धा केलेला आहे. आणि कारण की जसं जिनिंग प्रेशिंग जसं कॉटन खरेदी केल्यानंतर त्या कापसाचे जी पुढची जी आहे पुढची स्टेप काय आहे की त्या कापसाची खरेदीनंतर त्या कापसाचं जिनिंग करावं लागते. जिनिंग केल्यानंतर त्या कापसाचं प्रेशिंग गाठीमध्ये करावं लागते आणि या प्रेशिंग केलेल्या गाठी पुन्हा ह्या गाठी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातात. परंतु ह्या कापसाचं जी प्रत आहे जशी तुम्हाला पॅरामीटर दिलेले आहे कापूस खरेदीचे 5450 रुपये 5450 रुपये म्हणजे मिडियम लॉंग स्टेपल, मिडियम लॉंग स्टेपल, मिडियम स्टेपल, तर याप्रमाणे जे तुम्हाला पॅरामीटर दिलेले आहे ठरवून दिले त्या पॅरामीटर प्रमाणेच त्या कापूस खरेदीनंतर जी प्रक्रिया होईल त्या गाठीत तयार होतील त्या गाठीची सुद्धा तपासणी होणार आहे. कारण त्या प्रत्येक सॅम्पलचं प्रत्येक त्या लॉटमध्ये ज्या साधारणतः 100 गाठी असतात त्या 100 गाठीमधील 4 ते 5 गाठी त्याचं सॅम्पल काढून त्या सॅम्पल तपासणीकरता या लॅबोरेटरीमध्ये पाठवले जाते आणि त्या लॅबोरेटरीमध्ये पुन्हा याचं तुम्ही कापूस खरेदी केलेली बरोबर आहे की नाही आहे की यात जर चूक आहे तर याच्यामध्ये जबाबदारी ठरवली जाते. जर चूक असेल तर संबंधित जो केंद्र प्रमुख असेल जो काही संबंधितांनी जे कापूस खरेदी केली आहे त्याच्यावर जबाबदारी ही निश्चित होणे कळून प्राप्त असते. त्याच्यामुळे तुम्हाला ही कापूस खरेदी करताना हे अत्यंत काळजीपूर्वक करणं जरुरीचं आहे. कारण की जर याच्यामध्ये कारण ह्या गाठी ज्या तुम्हाला जे पॅरामीटर दिलेले आहे त्या पॅरामीटरच्या नुसार त्या गाठीची विक्री होते पुढे आणि जर या पॅरामीटरमध्ये त्या विक्री जर विक्रीला गेल्या नाही त्या गाठी किंवा त्या गाठी गेल्यानंतर मिलमधून वापस आल्या तर त्याचं जे नुकसान होईल तर मग त्याच्याकरता पुन्हा ही जबाबदारी की हे कुठल्या सेंटरचं आहे, कोणत्या ग्रेडरनी खरेदी केलेले आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर काय चुका झालेल्या आहेत काय याची चौकशी होईल आणि चौकशी अंती मग पुन्हा काय असेल त्यांची जबाबदारी निश्चित करून पुढची जी कारवाई करायची असेल ती कारवाई पुढे त्यामध्ये होऊ शकते. म्हणून
आपणा जे हे ट्रेनिंग दिल्या जाते या ट्रेनिंग मध्ये आपण चांगल्या प्रकारे माहिती घ्या. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर संबंधित झोनचा झोनल मॅनेजर आहे किंवा त्या ट्रेनिंग मध्ये तुमचे जे आता डॉक्टर शुक्ला साहेब आहेत किंवा बाकी जे आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता. माझा सुद्धा आपण एक नंबर त्यामध्ये घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण आली कुठल्याही प्रकारचं कापूस खरेदीमध्ये प्रक्रियेमध्ये किंवा कुठल्याही डॉक्युमेंटेशन मध्ये काही अडचण आली तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी मदत निश्चितच करू शकतो. त्याच्याकरता तुम्ही माझा नंबर लिहून घ्या. माझं नाव आहे गोविंद वैराळे. मी रिटायर्ड जनरल मॅनेजर आहो. महाराष्ट्रामध्ये मी जनरल मॅनेजर म्हणून 10 वर्ष काम केलेले आहे आणि साधारणतः या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. साधारणतः माझा या कापूस क्षेत्रामध्ये 45 वर्षाचा अनुभव झालेला असल्यामुळे आणि मला या शेतकऱ्यांच्या फायद्याकरता जे काही कामं करावं लागते त्याकरता माझी नेहमी तत्पर असतो जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. तर तुम्ही मला केव्हाही मला फोन करू शकता. माझा नंबर आहे 7709515555. पुन्हा आपला नंबर सांगतो 7709515555. नंतर या पुढचं मी पुन्हा सुद्धा आपल्याला हे लेक्चर देणार आहे त्यामध्ये पुन्हा बाकीच्या गोष्टी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार. धन्यवाद. Thank you.